या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच काँग्रेस भवन सोलापूर येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वातंत्र्य सेनानी लाल बहादूर शास्त्री यांच्याही जयंतीनिमित्त त्यांच्याही प्रतिमेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने एकत्रित येत रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळा येथे झेंडावंदनही करण्यात आले। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपलं मत मांडलं। तर या जयंती प्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला आबुटे, प्रदेश सचिव नरसिंग आसादे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक विनोद भोसले, अंबादास बाबा करगुळे, सोलापूर शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकळे, प्राजक्ता सेलाध्यक्ष नागनाथ कदम, शकूर शेख, अकबर शेख, मुदस्सर शेख, हाजी महमूद शेख, करीम शेख यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान या बातमीचे वृत्त संकलन केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। निमित्त अभिमानाने आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सर्व सर्व धर्म विचाराचे सर्व संघटना असतील, पक्ष असतील, आज एकत्र येऊन खरं तर हा आपला मान आहे आणि आपण हा दिवस साजरा करतोय। आता गांधीजींचे महात्मांच्या विचारांची या देशाला गरज आहे आणि ज्या पद्धतीत अहिंसा असेल, सत्याग्रह असेल आणि वेगवेगळे मूवमेंट्स जे त्या ठिकाणी ज्या क्रांतिकारी वेगवेगळ्या पद्धती गांधीजींनी त्यावेळेस केलेल्या आणि अंमलात आणलेल्या त्याच मला असं वाटतं त्याची गरज आहे ह्या देशाला। कुठेतरी गांधीजींचा वापर फक्त स्वतःच्या शोसाठी आत्ता जे पंतप्रधान आहेत ते करत आहेत आणि इतर वेळेस त्यांना गांधीजींच्या विचाराचा विसर पडतोय। मला असं वाटतं आपण काँग्रेस जन आणि मुळात गांधीवादी विचाराचे आपण सगळे आहोत, आपण पुन्हा एकदा त्याच पद्धतीत ते विचार अंमलात आणणं गरजेचं आहे। ह्या देशा हे देश गांधींचा आहे आणि आपण सगळे त्यांच्याच विचारामुळे आज आपण इथपर्यंत आलो आणि हा अभिमान आहे की गांधीजींनी ज्या पक्षाला साथ दिली जो पक्ष होता त्या पक्षाचे आपण एक मोठा भाग आहोत आणि लोकांची सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे हे गांधीजी आपल्याला सांगून गेले आणि आज आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि आपण सगळेजण आज त्यांची जयंती देखील या ठिकाणी साजरी करत आहोत, अभिमानाने साजरी करत आहोत। पण मला असं वाटतं येणारे काही दिवस आहेत ते आपल्यासाठी एक आव्हान आहे, चुनौती आहे, चॅलेंज आहे आणि आपण त्याच पद्धतीने जर काम करत राहिलो तर पुन्हा महात्मा गांधींचं हे देश जे आहे ते त्यांचं नाव कधीही कोणी संपवू शकणार नाही पण त्यांचे विचार आणून पुन्हा लोकशाही आणि लोकशाही मजबूत करून आणि संविधान वाचवण्याचा आपण सगळ्यांनी दृढ संकल्प या ठिकाणी केला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलते आणि सगळ्यांना शुभेच्छा। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।